ही मुशी है, ही मुशी घेतली मी। मुशी दोन प्रकारची असते, एक काळी आणि एक सफेद। पण ही सफेद मुशी खायला चांगली असते आणि ही वातारी आहे, ज्यांना वात आहे ना त्यांनी तर आवश्यक आहे। याचं तेल पण उपयुक्त आहे, तेल ते या मालिशसाठी तर खूपच चांगलं आहे। तर ही मुशी कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवते। आता ही मुशी ना 7-8 पाण्यात धुवायची, जोपर्यंत सफेद पाणी येत नाही तोपर्यंत धुवायची, कारण ही हिंसान आहे। तर ह्याला खूप धुवावी लागते, मच्छीपेक्षा खूप धुवावी लागते। 7-8 पाण्यात तरी धुवायची। नमस्कार, मी आज तुम्हाला मुशी कशी बनवतात मालवणी पद्धतीची ती तुम्हाला मी दाखवते। मटण आहे हे मी 7-8 पाण्यात धुवून घेतलंय आणि एक मोठा कांदा घेतलाय, एक छोटा टॅमॅटो घेतलाय, हे कोकम याला कोणी आमसूल म्हणतं, मालवणी लोक आमसुली म्हणतात, इथे मुंबईच्या ठिकाणी कोकम म्हणतात। कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलाय, मालवणी मसाला घेतलाय, मीठ घेतलंय आणि हळद घेतली आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे। आणि हे आमचं वाटण आहे, हे मी एकदम वाटून ठेवते, म्हणजे मटणाला असं जे आपण उसळ करतो त्याच्यासाठी मी हप्त्याचं करून ठेवते। कारण काय आहे, सकाळचे डबे असतात घाईघाईमध्ये, कुठं वाटण करणार, तर एकदम हे करून ठेवते। आणि ही मुशी दोन प्रकारची असते, एक काळी आणि एक सफेद। कुठे पहिली ऑइल टाकते, थोडस टाकते, कारण मटण आहे त्याच्यामुळे काय होतं करण आली पाहिजे। आता मी कांदा घालते, कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्या। अद्रक लसूण वाटण्यामध्ये असतो, अद्रक लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये असतो भाजताना, तर वरून टाकायची काही गरज नाही आहे। कांदा भाजत आलाय, जर आणखी थोडं हलते थोडं भाजून अजून घेऊया, म्हणजे कसं कांदा चांगला भाजला ना मग वर तेल तरवतो। मग हळद टाकूया, काय होतं आधी मसाला टाकल्यानंतर तो जरा काय होतो भाजून तो ना करतून जातो, वास येतो आणि मग ठसके लागतो। त्याच्या आधी मी टॅमॅटो टाकून तो मुरून झाला ना का मग वरून मग मी मसाला टाकते। तोपर्यंत टॅमॅटो जरा चांगला नरम होऊन येतो, दोन्ही मुरलेले आहेत, चांगले मुरून निघाले म्हणजे नरम पडलेले आहे। आता मी मसाला घालते, मसाला जे आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकं घाला। मी एक मोठा चमचा मसाला घेतलाय, कारण आम्हाला तिखट भरपूर लागतं ना। तेल सुटायला लागलं बघा, आता मसाल्याचा वास पण सुंदर यायला लागला। आता मी याच्यात मुशी टाकते, मुशीचं मटण, याला मुशीचं मटण म्हणतात। चांगलं एकजीव करून घ्या, साईटने हलवायचं, कधी पण साईटने हलवायचं। जरा हे तेलामध्ये 2 मिनिटं असं ठेवते, एकदम स्लो घ्यायचं, आता हा असा चरचर आवाज येतोय, म्हणजे सगळा मसाला आपला
मशीला लागलाय असं समजायचं. सगळं त्याच्यामध्ये मुरून जात ना, आणि मग एक जीव होतो ते. आता याच्यामध्ये मी पाणी ओतते, म्हणजे हे उकडून घ्यायची. जास्त पातळ नाही करायचं, अगदी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, एकदम सुक असं मीडियम. मी मीठ टाकते आणि ही आमसुलं घेतली आहेत मी कोकम. जास्त नाही टाकायचे, कारण हे गावचे आहेत ना, तर आंबटपणा जास्त असतो. दुकानचे आला कसं आंबटपणा नसतो, नुसती कचकच लागते मातीची. तर हे गावचे आहे तर हे 4-5 टाकायचे, जास्त नाही टाकायचे. कोकम टाकायचे नाही तर वास येतो. हिमसान मच्छी आहे तर कोकम टाकायलाच पाहिजे. आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि थोडं पाणी टाकते. पाण्याने काय होतं, खाली वाफ जाते आणि लवकर शिजून येतं. आणि पाणी, हेच पाणी जर जास्त उरलं तर मग ते आपण त्याच्यातच टाकू टाकायचं. त्याला काय हे नाही, कारण हे चमच्याचंच पाणी असतं, ते त्याच्यात टाकून द्यायचं. आता पाणी याच्यावरचं पाणी आता कमी झालेलं आहे. आता हे पाणी आपण याच्यात ओतू शकतो. तर मुशीचं मटण शिजलं आहे आता आपलं. शिजलंय आपलं मटण, हे दबलं ना काही समजायचं, शिजलंय आपलं मटण. आता मी याच्यामध्ये वाटण घालते. याच्यामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि अद्रक लसूण हे सगळं घातलेलं आहे. याच्यामध्ये मग वरून काही टाकायची गरज नाही आपल्याला. आता हे मी सगळं टाकते, कारण हे आम्हाला वाटण जास्त लागतं खोबऱ्याचं. जरा 2 मिनिटं राहू दे आणि मग वरून कोथिंबीर सोडली ना का मग झाकण मारून ठेवून द्यायचं. तर हे मुशीचं मटण झालेलं आहे. जरा 2 मिनिटं मी हे सुकत ठेवणार आहे, कारण का जरा घट्ट पाहिजे, जरा थोडं पाणी जास्त झालंय. आता मी याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.